आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. आमदार बंटी पाटील यांचा वाढदिवस साजरा केला वृद्धाश्रमात. हितचिंतकांनी कर्नूरच्या वृद्धाश्रमात राबवला उपक्रम. आमदार बंटी उर्फ सतेज पाटील यांचा वाढदिवस वंदुरे येथील हितचिंतकांनी कर्नूर येथील वृद्धाश्रमात सामाजिक उपक्रम राबवून साजरा केला. आमदार सतेज पाटील यांच्या वंदुर येथील हितचिंतकांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त कर्नूर येथील वृद्धाश्रमात वृद्धांच्या हस्ते केक कापला. यावेळी वृद्धाश्रमास धान्य आणि जीवनावश्यक वस्तूंचे वितरणही करण्यात आले. यावेळी रवींद्र बागणे, संचालिका विमल सुतार यांनी चालवलेल्या वृद्धाश्रमाच्या कार्याचे कौतुक केले. संचालिका विमल सुतार म्हणाल्या, वृद्धाश्रम हे मनुष्याच्या आयुष्यातील शेवटचे ठिकाण आहे. इथे शेवट होतो. कोणत्याही शासकीय मदतीशिवाय मी हा वृद्धाश्रम चालवत आहे. समाजातील दानशूर व्यक्तीमुळे हा वृद्धाश्रम चालू आहे. माझ्यातर्फे तसेच येथील सर्व वृद्धांतर्फे आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांना 100 वर्ष आयुष्य लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना असा आशीर्वाद त्यांनी यावेळी दिला. यावेळी सरपंच बाळासो कांबळे, आनंद सुतार, अनिल गुरव, अण्णासो इंगळे, विठ्ठल कांबळे, संतोष इंगळे, महावीर जंगटे, मारुती रंदिवे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते. महानकर न्यूज साठी कर्नूरहून प्रतीक कदम.